रायगडमधल्या इरसालवाडीत दरड कोसळून आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, अंधार पडल्यानं बचाव कार्य थांबवलं. इरसालवाडीतल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री डोंगरावर घटनास्थळी, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीसांकडून बचाव कार्याचा आढावा, आदित्य ठाकरेही घटनास्थळी. इरसालवाडी दुर्घटनेवरून राजकारण तापलं, गाडगीळ समितीच्या अहवालाचं काय झालं, पटोलेंचा सवाल, तर महाराष्ट्राकडून अहवाल केंद्राला सादर, फडणवीसांचं उत्तर, तर केंद्रानं अहवाल दडपवल्याचा गाडगीळांचा आरोप. इरसालवाडीनंतर डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांचा मुद्दा ऐरणीवर, राज्यातल्या तब्बल 1000 गावांवर मृत्यूची टांगती तलवार. राज्यात पुढचे 2 दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज, ठाणे पालघर रायगड पुण्याला उद्या रेड अलर्ट. संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना 27 जुलैपर्यंत ईडी कोठडी, बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई. मणिपूरच्या घटनेची सुप्रीम कोर्टाकडून दखल, केंद्रानं कारवाई करण्याचे निर्देश, तर मणिपूरमधील घटना देशासाठी लज्जास्पद, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. विकासाचा ध्यास म्हणजे